ग्रामीण भागातील युवतींच्या बेधडक प्रश्नांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे अवाक झाल्या. उमरखेडच्या गोसी गावंडी महाविद्यालयात आयोजित युवती मेळाव्यात संवाद साधताना युवतींनी सुप्रियाताईंना 101 प्रश्न विचारले. त्या सर्वांशी समर्पकपणे उत्तरे देखील सुप्रिया सुळे यांनी दिली. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यमंत्री झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या जाहिराती बंद केल्या जातील अशी घोषणा खासदार सुप्रिया सुळे यांनी करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहिरातबाजीवर टीकास्त्र सोडले. यवतमाळच्या उमरखेड येथील गोसी गावंडी महाविद्यालयात आयोजित युवती मेळाव्यात विद्यार्थ्यांची चर्चा करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातबाजीवर खर्च झालेल्या 5 कोटी रुपयांमधून बोंडळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देता आली असती, युवकांना रोजगार उपलब्ध करून देता आला असता, मात्र पैशांचा अपव्यय या सरकारकडून केला जात आहे. मला मुख्यमंत्री व प्रधानमंत्र्यांसारखं खोटं बोलता येत नसल्यामुळे मी त्यांच्यासारखी खोटी भाषणं देणार नाही असा टोला लगावत सुप्रिया सुळे यांनी छेडछाडमुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे असेही मत व्यक्त केले. महिलांवरील अत्याचार प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये वर्षभराच्या आत निकाल लागावा अशीही मागणी त्यांनी केली. जाहिरात कोणी करायची? कोलगेट शॅम्पूनी सरकारने जाहिरात करायची का? सरकार मायबाप आहे, बरोबर आहे की नाही? शॅम्पूची जाहिरात करा, बिस्किटाची जाहिरात करा, सरकारची काय जाहिरात करता? सरकार काय कमोडिटी आहे काय की ते जाहिरात केली की विकताय? किती चुकीचं आहे म्हणजे सरकारमध्ये असता लोकांनी विश्वास टाकला तरी आज ते जाहिराती करून फक्त राजकारण करतायत. त्यांना महाराष्ट्राच्या समाजकारणात काही इंटरेस्ट नाही. त्यांचं वागणं हे दुर्दैव आहे. आमचं सरकार तू जर मतदान केल्यावर आलं ना, मी गॅरंटी देते आमचा जो कोणी मुख्यमंत्री होईल तो ना मेकअप लावणार ना तो अशी 5 कोटी रुपयाची जाहिरात देणार. तिथे सगळे पैसे गरीब माणसाचे.